आपल्याबरोबर देवकुंड परिसरातले जे ग्रामस्थ आहेत ते प्रकाश शेलार आप या ठिकाणी आहेत. ह्यांचा ह्या भागामध्ये तसं बघायला गेलं तर फार मोठं कार्य आहे, कारण देवकुंड बघण्यासाठी जे पर्यटक येतात, ॲक्सिडेंटली कुठं कॅज्युअल्टी झाली किंवा एखादा इंजुरी झाली तर त्यांना रेस्क्यू करण्याची जी मोठी जबाबदारी आहे ती यांची टीम करत असते. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ॲक्च्युअल जे काय अडचणी येतात किंवा पर्यटकांकडून त्यांना काय अपेक्षित आहे ते आपण त्यांच्या स्वतःच्या तोंडून आज ऐकूया. तर काय तुम्हाला अनुभव आहेत किंवा काय पर्यटकांकडून तुम्हाला अपेक्षा आहे? जे आपल्या परिसरात पर्यटक येतात त्यांनी अति उत्साहीपणा करू नये, जेणेकरून आपला जीव हा एक अनमोल आहे, आपल्या पाठी कोणतरी याचं भान ठेवलं पाहिजे प्रत्येकाने. निसर्गात कचरा करू नये, आलेल्या पर्यटकांनी आरडाओरड करू नये, जेणेकरून की प्राणी पक्षी ह्यांना सुद्धा त्याचा त्रास होणार नाही. अधिक इथे भरपूर आता म्हणजे पूर्वीपेक्षा आता खूप काळजी घेतली जाते पर्यटकांची. या ग्रामस्थ लेवलला आता मी काही जणांशी बोललोय तर बऱ्यापैकी आता मॅनेजमेंट आहे की सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, गाईड्स पाठवले जात आहेत, पण तरी सुद्धा अशा कॅज्युअल्टीज झाल्यात काही? झाल्या होत्या. मध्ये एक एक क्रॉसिंगला एक गाईड ऑफ झाला इथला. कसा गाईड? अचानक पाऊस पडला वरती, आणखीन पाणी आलं आणि ते त्यांनी तीन जणांचे जीव वाचवले, पण स्वतः दगडात पाय अडकला आणि त्याचं डेट झालं. पण मला असं वाटतंय तुमचं ओपिनियन त्याच्यावर काय बघा की ज्या वेळेला हेवी रेन होतो त्यावेळेला ह्या टुरिस्टला वर जायला थोडीशी बंदी असते. बंदी असते मग काय जातात? नाही, त्यावेळेस बंदी असते, पण हे कसं उन्हाळा होता म्हणजे असं ऊन पडलं होतं आजच एक वर्ष. अनप्रेडिक्टेबल रेन पडलं. हा ओके. अचानक म्हणजे पाऊस पडला, आणखीन ते पाण्यात होते आणि फ्लो आला जास्त. ओके. त्याच्यामुळे तो ऍक्सिडेंट झाला. ओके ओके. पण त्या ठिकाणी समजा क्रॉसिंग आहे तर जर रोप जर सेफ्टी रोप जर बांधले गेले तर ते अजून थोडस सेफ्टी राहणार नाही का? म्हणजे जर समजा अशा कॅज्युअल्टीज होत आहेत. आता तर रोप बांधलेले आहेत सेफ्टीसाठी. आता म्हणजे त्यावेळेस हे नव्हतं, जसं जसे आयडिया डोक्यात येत तसं तसं आता सगळं हे चालू आहे प्रॅक्टिस. आणि ह्याच्या पुढे आता भविष्यात म्हणजे चला काही आमचे पंचायत आहे, शासन आहे, ब्रिजची सुविधा कालांतरात होणारच आहे. ओके. जेणेकरून पर्यटकांना म्हणजे जीवाशी कोणाचाही धोका होणार नाही आणि सुरळीत सगळं जाता येईल, सुखरूप जाऊन सुखरूप येता येईल. ओके. तुम्हाला असं काय वाटतंय म्हणजे शासनाकडून काय अपेक्षा आहे किंवा पर्यटकांकडून काय अपेक्षा आहे की त्यांनी काय केलं पाहिजे? शासनाने जर आता हे ह्याच्यावर आपल्या ह्या देशामध्ये ह्याचा देवकुंडाचा एक नंबर लागतोय, हे पर्यटक स्थळ जे आहे हे निसर्गाने दिलेली देण आहे आपल्याला, तर तिथे प्रत्येक येणाऱ्या पर्यटकाने तिच्या प्लास्टिक मुक्त व्हायला पाहिजे, आरडाओरड करायला नाही पाहिजे, हे सुरक्षित येऊन सुरक्षित जायला पाहिजे, अति उत्साह अति मोहपणा करू नये. बरोबर. या ठिकाणी मगाशी मी बघितलं की जे टुरिस्ट येतात ते लपून दारू घेऊन येत आहेत किंवा जे अल्कोहोल आहे ते घेऊन येतात, बिअरच्या बाटल्या आहेत. तुमच्या तिथे फार छान सिस्टीम रन केली की सुरुवातीला एंट्री केली जाते परत बॅग चेक केली जाते, पण काही जण आहेत की त्याला थोडीशी गुंड प्रवृत्ती म्हणू शकता तुम्ही, तर ते फोर्सफुली तुमच्याच टीमला अपोज करतायत की बॅगा नाही आम्ही बघू देणार किंवा आम्ही घेऊन जाऊ, आम्ही पिणार नाही तिथं. तर ह्या सिच्युएशनला हँडल करायला तुम्हाला नाही वाटत का की पोलीस डिपार्टमेंटनं थोडंसं तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे? जरूर करायला पाहिजे. तर काय अपेक्षा आहे म्हणजे आता जे टुरिस्ट येतात अधिक ते तिथे ते बॅग वगैरे आम्ही चेक करतो, त्याच्यात अल्कोहोल सापडला तर त्यांना सांगतो की इकडे ड्रिंक्स करायला अलाउड नाही आणि तुम्ही ते तुमच्या गाडीत ठेवा, जातेवेळेस तुम्ही तिकडे मग कुठे गेलात तर तुमच्या घरी किंवा काही हे करा, पण ह्या परिसरात ड्रिंक्सला अलाउड नाही आहे. अधिक असं कोण जास्त हे केलं फोर्स केला की नाही आम्ही ऐकणार नाही काय, मग त्याला आम्ही थोडस प्रेमाने सांगत असतो की बाबा हे निसर्गाचं श्रद्धास्थान आहे आणि अशा ठिकाणी ड्रिंक्स करणं एकदम बेकार आहे, तुम्हाला सवय तुमच्या घरी करा. आणि त्यातून जर तुम्हाला जर असंच वाटत असेल तर तुम्हाला जायला अलाउडच नाही आणि आम्ही त्याला परत सुद्धा पडतो. एक्झॅक्टली तेच केलं पाहिजे का? तर समजा तुम्हाला निसर्गात यायचंय, तुम्हाला निसर्गाचा आनंद घ्यायचा, ते दारू पिऊन तुम्ही नशेत ते करू शकत नाही, कॅज्युअल्टीला ते जास्त त्रासदायक म्हणजे ऍक्च्युली ती कॅज्युअल्टी होण्याच्या मार्गावर असतात, नशा केल्यानंतर त्यांना सुचतही नाही बऱ्याच वेळेला. तर हे चुकीचंच आहे, फक्त तुम्हाला शासनाकडनं अपेक्षा आहे की तिथं जर समजा पोलीस डिपार्टमेंटचं जर कोण असेल थोडं सपोर्ट प्रोडक्शन होतं. ओके. या ठिकाणी आपण वेळ काढून आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल मी WLPRS तर्फे तुमचं धन्यवाद करतो. नमस्कार सर.